नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी पाटील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव एमई द्वितीय वर्षाच्या अभ्यासपत्रिका क्रमांक सातमध्ये मध्ये आपण नेम नेमलेल्या साहित्य साहित्यकृतींचा अभ्यास या विषयामध्ये स्मृतीस्थळ या साहित्याचा साहित्यकृतीचा अभ्यास आपण करत आहोत महानुभव गद्य किंवा महानुभव संप्रदाय याबद्दल आपण मागच्या व्याख्यानामध्ये माहिती घेतली होती स्मृतीस्थळ म्हणजे काय तर ते श्री नागदेवाचार्य व त्यांचे शिष्य यांच्या सर्वांच्या आठवणींचा तो एक संग्रह आहे आणि मग आपल्या आठवणी सांगताना प्रत्येकाने आपली आठवण कशा पद्धतीने सांगितली आहे याचा अभ्यास आपण स्मृतीस्थळात करत आहोत स्मृतीस्थळ हा पंथातील विविध घटक सांगणारा एक इतिहास ग्रंथ म्हटला पाहिजे नागदेवाचार्य पंथप्रमुख असताना काल त्यांच्या कालखंडातील घटनांच्या आठवणी हे त्या स्मृतीस्थळाचं रूप आहे पण आजच्या आपल्या इतिहास ग्रंथाप्रमाणे याची रचना नसून व्यक्तींच्या जीवनातील पंथाला महत्वाचे वाटणारे विविध प्रसंग येथे एकत्र बांधले आहेत त्यातून दामोदर पंडित नरेंद्र पंडित म्हणभट यांसारख्या अनेक महानुभावीय संतांच्या आयुष्यातील घटनांची माहिती मिळते त्याचबरोबर त्यांच्या निष्ठा त्यांचे ध्यास त्यांचे व्यक्तिमत्व यांचेही दर्शन आपल्याला होते महानुभाव यांचा नित्यपाठातील हा ग्रंथ आहे कारण या घटनांमधून महानुभावीय तत्वज्ञान दैनंदिन जीवनक्रमात कसे आचरणात आणावे याचे मार्गदर्शन अभ्यासकांना संशोधकांना आणि आपल्या सर्वांना होत असते यामध्ये जे वेचे आपण बघणार आहोत त्यात पहिल्यांदा आपण बघूया नरेंद्र बासा भेटी या अंतर्गत काय वर्णन त्या त्याच्या वेच्यामध्ये केलेलं आहे ते आपण बघूया त्याचं वाचन करताना जेव्हा आपण सुरुवातीला ते आपल्या समोर वाचायला घेतो त्यावेळेस आपल्याला ती मराठी भाषा जरा आपल्या नेहमीच्या मराठी भाषेपेक्षा वेगळी वाटते आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे समजेल की नाही परंतु वाचताना व्यवस्थित पूर्ण वाक्याकडे आपण नीट लक्ष दिलं तर त्याचा शंभर टक्के अर्थबोध आपल्याला होतो नरेंद्र बासा भेटी अनुसरणे नरेंद्र कवी साल कवी नृसिंह कवी हे तिघे भाऊ नृसिंह कवीनं नलोपाख्यान केले साल कवीन रामायण केले ते आपुलाले रामदेव रायापुढे म्हणितले तेथे नरेंद्र कवी बैसले होते तयासी भटो बासा पासोनी श्रवण होते अवघे ऐकोनी म्हणितले द्वारकेचा राम महाटू वर्णित येते तरी तुमची या पापा पुनश्चरण होते ऐसे राया देखता निभशिले तव तेही म्हणितले तुम्ही एक कवित्व करा मा तुमची युक्ती पाहो मग नरेंद्र बासी तेने सळे अठरा सते रुक्मिणी स्वेवर ग्रंथ केला करुणी तया देखता राया पुढा म्हणितला वाचियाये ओवी पासी आले देवाचे या दादुलेपणाचा उबारा न सहावेची सातही सागरा भेने वोसरानी राजभरा दिधली द्वारावती यावरी राय म्हणितले या ग्रंथाचा अभंगू मज यावा मा जेतुकीया बोविया तेतुके सोनटके आणि चौथरिया असू बोवाळीन घालीन बासी म्हणितले ना राजे हो आमचे या कवी कुळा बोलू लागेल मग तयाचे गर्व हरले रायासी थोर चमत्कारू झाला मग ते रुक्मिणी स्वयंवर नरेंद्र कवी भटोबासा पासी घेऊन आले भटोबासाशी भेटी झाली तैसेची तेही भिक्षा केली मग तेहून रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ मार्गासी आला स्मृतीस्थळ एकशे तेरा आता हा जो वेचा आपण बघितला याच्यामधला काही शब्दांचा अर्थ आपण बघूया शब्दार्थ आणि काही टिपा केले म्हणजे लिहिले रामदेवराय म्हणजे यादव राजा भटोबास कोण होते तर ते प्रथमाचार्य नागदेव अनुसरणे म्हणजे काय तर अनुसरण करणे किंवा शिष्यत्व स्वीकारणे किंवा पंथ स्वीकारणे कवी न म्हणजेच कवीने न हा तृतीयेचा प्रत्यय इथं लागलेला आहे ला श्रवण श्रवण म्हणजे पंथाचे तत्वज्ञान गुरुपासून ऐकणे द्वारकेचा रामहाटू म्हणजेच द्वारकेमध्ये राहणारा राम म्हणजे कृष्ण त्याच्या चरित्राचे वर्णन करण्याची कवी बंधूंना केलेली सूचना पापा पुरश्चरण होते याचा अर्थ असा होतो की पाप नाहीसे झाले असते राया देखता म्हणजे राजा समोर निभर्शिले म्हणजे निर्बत्सना केली देवांचे या दादुलेपणाचा उबारा याचा अर्थ असा होतो ही रुक्मिणी स्वयंवरातील तीनशे बारावी ओवी देवाच्या श्रेष्ठत्वाची ऊब साता समुद्रांना सहन होईना भीतीमुळे त्या समुद्रांनी मागे सरून द्वारका बसवण्यासाठी जागा दिली असा ह्या वाक्याचा भावार्थ होतो अभंग म्हणजे ग्रंथ कर्तृत्व ग्रंथावर लेखक म्हणून स्वतःचे नाव घालणे भिक्षा केली म्हणजे विधीपूर्वक संन्यास दीक्षा घेतली सोन टक्के आसू म्हणजे सोन्याची नाणी किंवा सोन्याच्या मुद्रा मार्गासी आला म्हणजे महानुभव पंथात आला आहे नरेंद्रकृत रुक्मिणी स्वयंवर या, या काव्यग्रंथाच्या रचनेची हकीकत या स्मृतीत आलेली आहे आता स्मृतीस्थळातील जी स्मृती आपण बघितली त्याच्यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे तर नरेंद्रकृत रुक्मिणी स्वयंवर या काव्यग्रंथाची जी रचना झाली त्या रचनेच्या काळात जे घडलं त्याची हकीकत या स्मृतीमध्ये आलेली आहे आता जे शब्दार्थ आणि ज्या टिपा मी सांगितल्या त्याच्यावरनं आपल्याला वर्दी मी ज्या वेचाचं वाचन केलेलं आहे त्या वेचाचा अर्थ आपल्या लक्षामध्ये येणार आहे त्यातले बरेचसे शब्द आपल्याला माहिती आहे आणि त्यातल्या ज्या शब्दांचा खोल अर्थ आपल्याला माहीत नाही म्हणजे उदाहरणार्थात आपण पाहिलं की देवांचे या दादुलेपणाचा उबारा याचा आपल्याला पटकन संदर्भ लागत नाही मग तो संदर्भ कुठून घेतलेला आहे तर त्याचा उल्लेख आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितला म्हणजेच देवाच्या श्रेष्ठत्वाची ऊब साता समुद्रांना सहन होईना आणि म्हणून त्या भीतीने त्या समुद्रांनीच मागे सरकण्याचा निर्णय घेऊन द्वारका बसवण्यासाठी ती जागा दिली होती की देव इतका मोठा होता त्याचं अस्तित्व इतकं व्यापक होत इतकं महान होतं की त्या ठिकाणी समुद्रांनी सुद्धा मागे सरकण्याचा निर्णय घेतला म्हणजे या सगळ्या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन जर आपण परत एकदा हा उतारा किंवा हा वेचा बघितला तर त्याचा अर्थ पूर्णपणे आपल्या लक्षात येतो यानंतर म्हटा देहावस ही स्मृती आपण बघणार आहोत त्यात आपण बघूया एक वेळ म्हट अटना गेले होते तव अटनी तयासी आसक्ती उपनली तेनेची प्रांते उमाईसे आली होती तव माईम भटासी भेटी झाली तया ते भटी म्हणितले उमाई तुम्ही मज रुद्धिपुरासी नेयावे तीही म्हणितले हो का भटो नेईन मग पासी वाकी साखळयाची मुदी होती ते तिही गहाण घातली मग मोले दांडी करून रुद्धिपुरासी आणीले महाद्वारी दांडी उतरली म्हाईंभट आले आईकोनी भटोबास साऊगे आले महाद्वाराशी भेटी झाली भटोबासा ते बटी म्हणितले भटो निडळावरी पाओ ठेवा म्हणून भटोबासाचा पावो हाती धरीला। भटोबासी म्हणितले श्री श्रीचरणू तो गोसावी यांचा की मिया मंडळावरी हातू ठेवावा की म्हणून हातू ठेविला मग जगती आणतू आनिले, बरविये ठाई ठावो केला मग एक दिसू भट्टू, भटो भटोबासा ते म्हणितले भटो मज देवा होईल तव यैसे यही का म्हणितले म्हणून भटोबास नावेक उगेची राहिले तेने तया अधिकच दुःख वाटले माहीमभटी म्हणितले मी पापिया मजदेव काय होईल म्हणून दुःख केले मग भटोबासी म्हणितले भटो, भटो तुमचे अन्यथान मुखे की भटोबासी म्हणितले जई गोसावी निवासा राज्य करीत होते तै ते तेथ तुम्ही महाजना सरीसे आले होता ती आणि गोसावी याचे दर्शन नेहात गेले ती तेवळी मी या कटाक्षुनी गोसाविया ते म्हणितले जी जी गोसावी यांचा माया आला होता परिदर्शन येची यावरी गोसावी म्हणितले न यो कागा गा येईल ते तैची येऊ जाणईल की यायसा गोसावी तुम्हा निर्वचू केला तुम्हा जरी देवो नभे, तरी कोणाही देवो नव्हे म्हणोनी तुम्हा देवा होईल येसे भटोबासी निर्वचिले मग म्हईम भटी म्हणितले माझे काही वोखटे नेघावे म्हणून हात जोडून निडळावरी ठेविले आणि माझा येतुलेनी चाईम भटाचे देहावसान झाले मग भटोबासी तेथे निक्षेपू केला भटोबास मुख्य अवघेया थोर दुःख झाले मग तैसेची भटोबास गंगा तीरा निघाले स्मृती एकशे अठ्ठ्याण्णव आता ह्या स्मृतीमध्ये आपण भटांचं जे देहावसान झालं याच वर्णन बघितलं वाचताना अनेक शब्द आपल्याला अवघड वाटतात किंवा हे समजण्यासाठी दुर्बोध आहे अशी भावना आपल्याला होते परंतु त्यातल्या काही शब्दांचा अर्थ समजून घेतला नीट हळूहळू त्याचं वाचन केलं तर त्यातल्या प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्याला समजतो आता यातल्या जे शब्दार्थ टिपा आहेत त्या आपण बघूया आणि परत जेव्हा आपण तो वेचा वाचतो त्यावेळेस त्याचा पूर्ण अर्थबोध आपल्याला होतो उमाईसा म्हणजे कोण तर उमाईसा म्हणजे भटोबासांची बहीण ज्या विधवा होत्या दोही देवांचे म्हणजे कोणते दोन देव तर श्री चक्रधे चक्रधर व श्री गोविंद प्रभू जय गोसावी निवासा राज्य करीत होती आता हे जे वाक्य आहे ही जी आठवण आहे ही आठवण लिळा चरित्राच्या उत्तरार्धातली आहे तेव्हा चक्रधर स्वामी नेवाशाला असताना तेथे येऊनही राजकार्याच्या गडबडीत त्यांची भेट घेता आली नव्हती त्या प्रसंगी चक्रधरांनी त्यांच्याविषयी काढलेल्या उद्गराची आठवण देऊन भटोबास आता ईश्वर कृपेचे आश्वासन ते देत आहेत जई गोसावी निवासा राज्य करीत होती ह्या टिपेचा हा अर्थ आहे ही आठवण लीळा चरित्राच्या उत्तरार्धातली आहे चानाक्य म्हणजे काय तर रुद्धीपुरातील श्री गोविंद प्रभूंचे ते निक्षेप स्थान अटना आपण जेव्हा वेचा वाचायला सुरुवात केली तेव्हाच आपण वाक्य बघितलं एक वेळ माईम भट अटना गेले होते तव अटनी तयासी आसक्ती उपनली अटना म्हणजे अटन आणि विजन हे फार अनेक ठिकाणी आपल्याला स्मृतीस्थळात हे शब्द किंवा महा महानुभाव ग्रंथांमध्ये ती आलेली दिसतात अटना म्हणजे तीर्थयात्रेला फिरत फिरत जाणे हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचंय अटना या शब्दाचा अर्थ आसक्ती उपनली म्हणजे अशक्तपणा उपजला की त्यांना अशक्त वाटू लागलं दांडी या शब्दाचा अर्थ होतो पालखी म्हणजे दांडी ते आणले म्हणजे पालखीत बसून आणले जगती जगती म्हणजे देवळाच्या आवाराची भिंत नावक म्हणजे क्षणभर सानिध्यानं म्हणजे सानिध्य त्यांच्या संपर्कात त्यांच्या सोबत त्यांच्या आजूबाजूला असणं दास्य दास्य म्हणजे सेवा नवविद्या भक्तीपेक्षा एक अन्यथा अन्यथा म्हणजे खोटे ह अन्यथा या शब्दाचा अर्थ होतो खोटे महाया माया म्हणजे म्हाईंभट माहीम भटांना काही ठिकाणी माया असं म्हटलेलं आहे हेही आपल्याला नीट लक्षात घ्यावं लागेल निक्षेप करणे म्हणजे प्राणत्याग केलेल्या शरीराची उत्तर क्रिया करणे निकषेप करणे याचा अर्थ असा होतो प्राणत्याग केलेल्या शरीराची उत्तर क्रिया करणे साउमे म्हणजे सामोरे समोर निडळ निडळावरील शब्द अनेक ठिकाणी आले निडळ याचा अर्थ होतो कपाळ आणि निर्वजू म्हणजे स्पष्टीकरण निर्वजू म्हणजे स्पष्टीकरण करणे किंवा स्पष्टीकरण यात अजून काही शब्दांचा अर्थ आपण बघूया अनुसरणे अनुसरणे म्हणजे परमेश्वर परमेश्वर म्हणजे काय याचे ज्ञान झाल्यावर सर्व संघ परित्याग करून एखाद्या लहान लेकराप्रमाणे पूर्णत परमेश्वराच्या अधीन होणे व त्याने सांगितलेला आचार त्याच्या आज्ञा पाळणे अभंग देणे म्हणजे ग्रंथाचे कर्तृत्व देणे सन्निधान दास्य असा एक शब्द या वेच्यामध्ये आलेला आहे त्याचा नीट अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे सन्निधान दास्य म्हणजे नवविधा भक्तीपैकी दास्य हा एक भक्तीचा प्रकार श्री चक्रधरांच्या काळात त्यांचे प्रत्यक्ष सानिध्य ज्या शिष्यांना लाभले त्यांच्याकडून श्री चक्रधर स्वामी एका प्रहरापर्यंत रोज सेवा करून घेत असत या गोष्टीला सन्निधान दास्य म्हणतात म्हणजे सानिध्यातलं दास्य परमेश्वराचे प्रत्यक्ष सानिध्य नंतरच्या काळातील अनुयायांसाठी मिळणे शक्य नव्हते अशा अनुनयासाठी परमेश्वराच्या वचनांचे सानिध्य पाळावे अशी रीत आहे या प्रकारास अप्रत्यक्ष सन्निधान म्हणतात त्या वचनातील आज्ञा पाळणे म्हणजे दास्य होय म्हणजेच ते चक्रधर स्वामी हयात असताना त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष त्यांची सेवा केली त्यांना हे सन्निधान दास्य लाभलेलं आहे श्रवण असणे म्हणजे काय तर गुरुपासून बोध घेणे परमेश्वराच्या आज्ञा व महानुभावीय तत्वज्ञान यांचे ज्ञान गुरुच्या तोंडून प्रत्यक्ष घेणे आणि दार्ष्टांतिक म्हणजे दृष्टांतात दिलेल्या उदाहरणावरून काढलेले तात्पर्य हे तात्पर्य ज्या सूत्राला अनुलक्षून दृष्टांत असतो त्या सूत्रास उपोद्लक असे असते असे अनेक शब्दांचा अर्थ आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला या वेचांचा अर्थ कळतो त्याचे संदर्भ लागतात नेमकं कोणत्या का काळात केव्हा काय घडले जसं आता आपण जो वेचे बघितले दोन त्यामध्ये आपण जर विचार केला तर नरेंद्र साल नृसिंह या तीन कवींची नावं आली होती त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावं कोणती तर नरेंद्रने रुक्मिणी स्वयंवर लिहिलं साल यांनी रामायण लिहिलं आणि नृसिंह यांनी नरोपाख्यान लिहिलं आता यामध्ये घडलं असं की नरेंद्रांनी रुक्मिणी स्वयंवराची रचना का केली तर ती रचना करण्यामागे एक इतिहास आहे ज्यावेळेस रामदेव राजांसमोर साल नृसिंह या कवींनी आपली काव्य वाचली तेव्हा राजासमोरच त्याची निर्भत्सना करून नरेंद्रांनी असं म्हटलं यापेक्षा द्वारकाधीश कृष्णाचं चरित्र तुम्ही वर्णिलं असतं तर तुमचं पाप तरी नष्ट झालं असतं यावर रामदेवराय राजा कवी नरेंद्रांना म्हणाले की बघू बरं तुमची करा मत तुम्ही काव्य करा हे असं म्हटल्यानंतर नरेंद्रांना ती स्फूर स्फुरली आणि मग नरेंद्रांनी साल आणि नृसिंह हो यांच्यापेक्षा सरस काव्य करायचं ठरवलं आणि त्यातूनच रुक्मिणी स्वयंवर हे काव्य लिहिलं गेलं मजदेवा होईल असा एक उल्लेख पण मज़ या एका वेच्यामध्ये आलेला आहे म्हणजे मजदेवा होईल या माईम भटाच्या माईम भटाचा हा जो प्रश्न होता त्याचा नेमका अर्थ काय तर श्री चक्रधर स्वामींची माहीम भटासंबंधीची आठवण सांगून भटोबासांनी सांगितले तुम्हाला देव जर प्राप्त झाला नाही तर कोणालाच तो मिळणार नाही तुम्हाला जरूर देव भेटेल कारण प्रत्यक्ष श्री चक्रधर स्वामींनी तुमची बाजू घेतली आहे माझं देवा होईल म्हणजे मला देव भेटेल असा त्याचा अर्थ होतो आणि भटोभासांनी माहीम भटांच्या कपाळावर हात ठेवला होता तर का ठेवला होता तुमच्या कपाळाशी कपाळाशी श्री चक्रधर स्वामींचे चरण असत तेथे मी माझे पाय कसे लावू म्हणून मी तुमच्या कपाळाला हाताने स्पर्श करतो असे स्पष्टीकरण भटोबासांनी त्या ठिकाणी दिले होते म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी आपल्याला अनेक शब्दांचे अनेक वाक्यांचे अनेक वेचांचे अनेक टिपांचे अर्थ आणि संदर्भ समजून घेतले तर आपल्याला या पूर्ण बेचांचा अर्थ समजतो स्मृतीस्थळातल्या स्मृतींमध्ये काय काय आठवणी कोणकोणत्या आठवणी कोणी कोणी कशा कशाबद्दलच्या आठवणी सांगितल्या त्याचं ज्ञान होतं आणि महानुभव गद्याचं एक सुंदर असं दर्शन एक सुंदर असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं या उतार्यांच्या अभ्यासाने किंवा या बेचांच्या अभ्यासाने महानुभावीय वाङ्मय प्रवाहासंबंधी यापूर्वी निर्माण झालेली जाणीव दृढ होते महानुभवीय तत्वज्ञान ही केवळ बुद्धीने जगण्याची गोष्ट न राहता एका समाज गटाची जीवननिष्ठा बनली आहे या गोष्टीचा प्रभाव साहित्यावर असा पडला की एक वेगळा नवीन वाङ्मय प्रवाह हो, त्या साहित्याचा बनलाय चरित्र आठवणी सूत्र वाङ्मय तत्वज्ञान परलेखन भाष्य ग्रंथ आख्यानक कविता असे कितीतरी वाङ्मय प्रकार या महानुभवीय वाङ्मय प्रवाहात निपजलेले आपल्याला दिसतात मग या सर्व वाङ्मय कृतींच्या केंद्रस्थानी महानुभवीय तत्वज्ञानच आहे चक्रधर स्वामी गोविंद प्रभू यांची गद्यचरित्रे किंवा स्मृतीस्थळासारखा इतिहास ग्रंथ यांच्या मागे महानुभवीय तत्वज्ञान क्षणोक्षणी जगणाऱ्या लोकोत्तर व्यक्तिमत्वांचा धांडोळा घ्यावा अशी जिज्ञासा आहे आता लीळ्या चरित्रातील ससिक रक्षणासारख्या घटनेतून श्री चक्रधरांच्या लहान स्थान हालचालीतूनही मोठेपण कसे प्रकट होते हे पाहण्यासारखे आहे तर आपल्याला देव होईल की नाही अशी चिंता माईम भटांना येथे अंतकाळी व्याकुळ करताना दिसते जी आता आपण आत्ताच्या वेच्यामध्ये बघितली तत्वज्ञानासंबंधीच्या उत्कट आस्थेतून हे सर्व लिखाण झाले असून या ग्रंथांना पंथात वेदांप्रमाणे प्रतिष्ठा मिळाली आहे श्रीमुखीचे शब्द जसेच्या तसे लिहून काढण्याच्या सत्यासंबंधीच्या माईम भटांच्या आग्रहामागे श्रीमुखींचे शब्द जणू वेदवाक्यच होत अशी आदर भावना आहे म्हणून त्या शब्दांना श्रुती तर त्यानंतरच्या आचार्यांची स्मृतीस्थळातील वचने म्हणजे स्मृती अशी पूज्य बुद्धी या सर्व लेखनामागे आहे त्या थोरांच्या शब्दांच्या अभ्यासातूनच सूत्र जन्माला आलेले आहे मराठीत तर ते अक्षरशः अद्वितीय आहे त्या शब्दांच्या स्पष्टीकरणाच्या उद्दिष्टातून दृष्टांत पाठासारखे ग्रंथ देखील निर्माण झालेले आहेत एखादे तत्वज्ञान जीवन प्रेरणा म्हणून स्वीकारले की ते साहित्य निर्मितीचीही प्रेरणा कशी बनते ते येथे आपल्याला कळून येते या उतऱ्यांच्या अभ्यासातून महानुभवी संतांच्या आचरणात आलेल्या काही तत्वांची आणि त्यांना लागलेल्या काही ध्यासांची व निष्ठांची माहिती अशा रीतीने मिळते ससिक रक्षण किंवा आधारीय परिसाचा दृष्टांत यासारख्या रोचक गोष्टींमधून सुद्धा लहान लहान उदाहरणांच्या द्वारे आपल्याला पंथातली सर्व तत्व जनसामान्यांपर्यंत त्यांनी कशी पोचवली जात याचा प्रत्यय येतो तर सारख्या आद्य कवियत्रीच्या वेल्हाळ धवळ्यांमधून परमेश चरित्रे परमपवित्रे सादर वंदन तेराव्या शतकातील मराठी विवाह विधींचे दर्शन आपल्याला घडते तेराव्या शतकातील मराठीचे निखर रूप या उत्तरांमधून आपल्या समोर येते फारशी किंवा कोणत्याही परकीय भाषेचा या मराठीला स्पर्श देखील झालेला नाही आणि हे एक खरेखुरे देशी या मातीत जन्मलेले वाङ्मय आहे जे शुद्ध मराठी आहे याची साक्ष आपल्याला मिळते मराठी तत्वज्ञान मराठी माणसे मराठी माणसाच्या जगण्याच्या पद्धती मराठी मनाला लागलेला ध्यास याचं दर्शन स्मृतीस्थळ किंवा तत्सम या ग्रंथांमध्ये आपल्याला घडते